विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन फॉर्म्युला, मिडपॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला, विभाजनाचे सूत्र, मध्यबिंदूचे सूत्र आणि संपात बिंदूचे सूत्र आपण पाहिलेले आहे. सूत्राच्या सहाय्याने बघू. सरासरी 5.2 प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये उदाहरण सोडवणार आहोत. त्यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे, फर्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी इफ पी डिवाइड द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट ए अँड बी इन द रेशियो 2:3. जर पी बिंदू हा ए आणि बी यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करीत असेल तर पी बिंदूचे निर्देशक लिहा. आता इथं ए ला आपण S1Y1 आणि बी ला S2Y2 आणि M2N 2:3 म्हणजेच M आणि N चे गुणोत्तर 2:3 आपण जर घेतले आणि जो बिंदू रेख ए बी चे विभाजन करतोय पॉइंट पी डिवाइड सेगमेंट ए बी तर त्या पी चे कोऑर्डिनेट्स सपोज कोऑर्डिनेट ऑफ पी इज एक्स आणि वाय मीन्स पी चे निर्देशक एक्स आणि वाय आहेत असे आपण मानले तर विभाजनाच्या सूत्रानुसार विभाजनाचं सूत्र पी बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी M2 + N S1 / M2 / N Y1 / M1 कोऑर्डिनेट ऑफ पी इज M2 + N S1 / M2 / N Y2 / N Y1 / M+N. आता याच्यामध्ये किमती ठेवूया. M ची किंमत 2 आहे, X2 4, N ची किंमत 3, X1 उणे 1 छेद 2 + 3. M2 गुणिले उणे 3 अधिक 3 गुणिले 7 छेद 2 + 3. सोडवूया आपण याला. 4 × 2 = 8 −2 + −3 × 1 = 3 / 5 4 × 8 3 × 3 अधिक आणि उणे 4 गुणाकार उणे 2 + 3 = 5 3 × 2 = 6 परंतु इथं उणे आहे 6 अधिक 3 × 7 = 21 3 × 7 = 21 / 5 Therefore, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इक्वल टू पी चे निर्देशक बरोबर 8 × 3 = 5 / 5 कॉमा 6 × 15 −6 + 21 मीन्स 15 / 5 15/5. आपण याला संक्षिप्त रूप देऊया बरोबर 1, 3 म्हणजेच पी चे निर्देशक 1 आणि 3 मिळतात. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज 1 & 3.